सो हॅलो एवरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या निकालाबाबत खूपच इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीची बोर्ड संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घाई असते ते म्हणजेच की त्यांच्या निकालाची. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे एक तुमच्यासाठी बॅड न्यूजच म्हटल्या जाणार आहे, ते म्हणजेच काय की तुमचा जो निकाल आहे तो लांबणीवर पडणार. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा खरंच जो निकाल आहे तो उशिरा लागणार आहे का? कारण की यामुळे विद्यार्थ्यांचं खूप इथं नुकसान होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, निकाल तुमचा कधी लागणार आणि लेट लागणार आहे का, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पहा की 10वी 12वीची बोर्ड परीक्षा संपल्यानंतर तुमचा जवळपास 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमचा निकाल लागत असतो, ठीक आहे? 10वी आणि 12वीची बोर्ड संपल्यानंतर, ठीक आहे? आणि 10वी आणि 12वीच्या निकालामध्ये जास्त अंतर नसते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे? तर म्हणजे समजू शकता की एका वीकचं, म्हणजे ठीक आहे, एका सप्ताहाचं, एका हप्त्याचं इथं अंतर असते, किंवा 8 ते 10 दिवसांचं इथं अंतर असते 10वी आणि 12वीच्या निकालाचं. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं मोठी समस्या हीच आहे की आता 10वी 12वीचा निकाल लांबणीवर पडणार, ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खरंच तुमचा निकाल इथं पुढे जाणार आहे का? त्यामध्ये तुमचं कोणतं नुकसान होणार बघा, की हे जी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघटनांचाही संप, ठीक आहे? की आता जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघटनांनी काय इथं संप पुकारलेला आहे, आणि याचा जो परिणाम आहे की पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याचा इशारा, ठीक आहे? 10वी 12वीचा निकाल लांबणीवर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं नेहमी इथं 10वी 12वीच्या वरतीच येत आहे की उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. तुमचे जे तुम्ही पेपर सोडवले आणि पेपर सोडून उत्तरपत्रिका आहेत ते आता जमा झालेल्या आहेत, आणि ते तपासण्यावर आता इथं काय बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. का बहिष्कार टाकण्यात आला आहे? कारण की शिक्षक संघटनांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी इथं जे आहे संप सुरू आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या, सॉरी, शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, निर्णय त्यांचा येणार नाही, तोपर्यंत पेपर तपासणार नाही, असा त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. आणि हे खरं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डेट सुद्धा बघू शकता, 13 मार्चची आहे ती. यावरती निकालावरती काय परिणाम होणार? तर विद्यार्थी मित्रांनो, जर त्यांनी पेपरच तपासले नाही तर तुमचा निकाल कसा लागणार, ठीक आहे? तर एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर पेपरच तपासले नाही तर निकाल लागणार नाही. आणि जर विद्यार्थी मित्रांनो, निकाल लागला नाही आणि निकाल लागलाही आणि तो जर लेट लागला तर यामध्ये तुमचं इथं नुकसान आहे. नुकसान कसं? विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या जे निकाल लागल्यानंतर पुढे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते ते म्हणजेच की तुमची ॲडमिशन. आता बरेच विद्यार्थी 10वीनंतर वेगवेगळ्या फील्डला जातात, नंतर बरेच विद्यार्थी 12वीनंतर वेगवेगळ्या कोर्सेसला फील्डला जातात. जर विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेसला लेट झाली, विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इथं नुकसान होऊ शकते. निकालच लागला नाही तर तुम्हाला इथं ॲडमिशनला इथं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे निकाल हा महत्त्वाचा आहे, ठीक आहे? पुढे तुमची CET एक्झाम वगैरे सुद्धा आहे, तर त्यामुळे 10वी 12वीचा निकाल महत्त्वाचा आहे. तर आता होप हेच आहे की ते जे सुद्धा निर्णय आहे, म्हणजे जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांसाठी, तो लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि पेपर तपासणीचं काम तुमचं इथं पुढे सुरू व्हायला पाहिजे, ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची बोर्ड परीक्षा झाल्यानंतर निकाल तुमचा लवकरात लवकर लागत असतो, आणि जर हे सर्वच काही सुरळीत झालं, शिक्षकांचा संप त्यांनी मागे घेतला, किंवा त्यांनी त्यांचे निर्णय इथं झाला, त्यांची जे मागणी आहे ती पूर्ण केल्या, तर तुमच्या इथं पेपर तपासल्या जाणार आहेत. पण आतापुरतं हेच आहे की जर हे निर्णय त्यांचा संप सुरूच आहे तर त्यामुळे तुमचे पेपर इथं बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे, ठीक आहे? तर याला निकालाला इथं उशीर होणार आहे जर अशाच प्रकारे सुरू राहिलं तर, ओके? तर विद्यार्थी मित्रांनो, हेच तुमच्या निकालाबाबत अपडेट होती. अजून काही अपडेट आले तर तुम्हाला मी नक्की देणार. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. थँक्यू.